विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भविष्यासाठी आपण सतर्क राहायलाच हवं. बाहेरील परिस्थिती किती जरी भयावह असली तरी देखील आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष करून निवांतपणे इतर बाबींच्यामध्ये स्वतःला न गुंतवता आपल्या भविष्याचा वेध आपल्याला घेता आला पाहिजे. आणि त्यासाठी आपण चला प्रयोग करूया या अंतर्गत काही छोट्या बाबी करत आहोत. आज आपण अशाच एका छोट्याशा प्रयोगाच्या बाबतीमध्ये बोलणार आहोत आणि तो प्रयोग आहे तुमचे गणिताचा. आपण इयत्ता 10वीमध्ये अभ्यास करत असताना प्रामुख्याने अनेक गोष्टी पाहत आहोत आणि त्या बाबतीमध्ये आज आपल्याला जे विचार करायचा आहे तर तो आपल्या त्रिकोणमिती प्रकरणाच्या दृष्टिकोनातून. आणि त्रिकोणमिती प्रकरणाच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करत असताना एक महत्त्वाची गोष्ट आपण बघितली की हे जे प्रकरण आहे प्रामुख्याने पूर्णतः काटकोन त्रिकोणाशी संबंधित अशा पद्धतीचं हे प्रकरण आहे. आणि यामध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली की आपल्याला इथे या प्रकरणामध्ये हा जो आपण काटकोन त्रिकोण जो पाहतो तर त्या काटकोन त्रिकोणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण जो येतो तो हा काटकोण असतो आणि काटकोणासमोरची जी बाजू असते या बाजूला आपण कर्ण असं म्हणतो. म्हणजेच आपण एक महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घेतो की काटकोन त्रिकोणामध्ये तीन बाजूंच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर दोन बाजू ज्या असतात त्या परस्परांना काटकोणात छेदणाऱ्या आणि एक बाजू जी असते ती सर्वात मोठी बाजू म्हणजे कर्ण. आपणास प्रामुख्याने त्रिकोणमितीच्या दृष्टिकोनातून विचार करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आपण इथे कोणताही हा जर आपण इथं जर कोण जर घेतला तर आपण या कोणाला थीटा अशा पद्धतीने संबोधतो. आणि हा जो थीटा कोण जो आहे तो कोण आपण जर सोडला तर हा उडलेला जो कोण आहे त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की काटकोन त्रिकोणामध्ये काटकोण सोडून उरलेले जे दोन कोण आहेत ते परस्परांचे कोटिकोण होतात. म्हणजे हा जो कोण असणार आहे हा कोण तो म्हणजे 90° थीटा इतका आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच आपण जर बघितली तर थीटा आणि 90° थीटा या दोन कोणांच्या मापांची बेरीज जर आपण जर केली तर ती 90° असणार आहे. म्हणजेच हे आपल्याला इथं लक्षात येतं. आता या त्रिकोणमितीय गुणोत्तरामध्ये आपल्याला महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जी त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहावी लागतात त्याच्यामध्ये थीटाच्या समोरील बाजू म्हणजे हा जो थीटा जो आहे त्या थीटाच्या समोरील बाजू आपण इथे ती लक्षात घेतो ती ही. म्हणजे इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या जर मी 90° थीटाच्या समोरील बाजू जर विचारायचं घ्यायचं ठरवलं तर ती हे असणार. म्हणजे आपल्याला लक्षात येते की जसं कोण बदलणार आहे त्याप्रमाणे त्याची समोरील बाजूची संकल्पना जी आहे ती बदलणार आहे. जर आपण इथं लक्षात जर घेतलं तर थीटाची लगतची बाजू आता मी विचारात घ्यायचं जर ठरलं तर थीटाची लगतची बाजू मला जी मिळणार आहे ती म्हणजे इथे आपल्या लक्षात येतं ती ही बाजू इथे थीटाची लगतची बाजू असणार आहे. म्हणजेच महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की इथं आपल्याला दोन संबोध महत्त्वाचे लक्षात घ्यायचे की कोण आणि कोणासमोरील बाजू कोण आणि कोणाच्या लगतची बाजू या दोन्ही वेळेला आपण एक लक्षात घेतो की त्या कोणाचा विचार करताना आपण समोरील बाजू आणि लगतची बाजू या संबंधाचा विचार ज्यावेळेला करतो त्यावेळेला कर्णाचा विचार आपण इथे टाळतो. कारण कर्ण हे स्वतंत्र अशी एक महत्त्वाची बाजू आपण इथं काटकोन त्रिकोणामध्ये या त्रिकोणमिती गुणोत्तरामध्ये लक्षात घेतलेली आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे की साईन कॉस आणि टॅन ही तीन गुणोत्तर आपण ज्यावेळेला लिहितो तर त्यावेळेला आपण साईन गुणोत्तर ज्यावेळेला लिहितो तर त्यावेळेला साईन गुणोत्तर लिहिताना आपण प्रामुख्याने समोरील बाजू भागिले कर्ण अशा पद्धतीने साईन गुणोत्तर लिहित असतो. म्हणजे साईन थीटा मला जर लिहायचं जर असेल तर साईन थीटाच्या समोरील बाजू जी असणारी ती समोरील बाजू आणि भागिले जे आहे तर ते कर्ण अशा पद्धतीने मी महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घेतो. म्हणजे थीटाच्या समोरील बाजू म्हणजे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की समोरील बाजू कोणती आहे आणि कर्ण कोणता आहे या दोन गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये आपण ज्यावेळेला हे साईन थीटाचं गुणोत्तर लिहिणार आहोत ते समोरील बाजू भागिले कर्ण त्याचप्रमाणे कॉस थीटाचं गुणोत्तर आपण इथे लिहिणार जे आहेत ते कॉस थीटाचं गुणोत्तर लिहिताना लगतची बाजू भागिले कर्ण आणि त्याच्यानंतर आपण तिसरं गुणोत्तर इथं लक्षात जे घेणार आहोत म्हणजे इथे कॉस थीटा लगतची बाजू भागिले कर्ण आणि त्याच्यानंतर आपलं जे गुणोत्तर असणार आहे ते म्हणजे टॅन थीटा आणि टॅन थीटाचं गुणोत्तर आपण जे लिहिणार आहोत तर ते म्हणजे टॅन थीटा बरोबर
समोरची बाजू भागिले लगतची बाजू, म्हणजे अशा पद्धतीने आपण इथं हे गुणोत्तर इथं लक्षात घेत असतो. म्हणजे महत्त्वाची बाब लक्षात घ्या मित्रांनो, इथे आपण याप्रमाणे हे जे तीन गुणोत्तर इथं पहिल्यांदा विचारात घेतो आहे त्या तीन गुणोत्तरामध्ये साईन थीटा समोरची बाजू भागिले कर्ण, कॉस थीटा लगतची बाजू भागिले कर्ण आणि टॅन थीटा समोरची बाजू भागिले लगतची बाजू. मग याच्यामध्ये आपल्याला इथे जर त्रिकोणाची वेगवेगळी नावं जर दिली, समजा इथं याचं या त्रिकोणाचं नाव पी क्यू आर जर दिलं तर आपल्याला माहिती आहे की त्रिकोण पी क्यू आर हे त्रिकोणाचं नाव जर दिलं तर याप्रमाणे आपल्याला इथं या त्रिकोणाच्या बाजू ज्या आहेत त्या बाजू लक्षात ठेवता येतील. बाजू पी क्यू, बाजू क्यू आर, बाजू पी आर. दुसऱ्या एका पद्धतीने आपण इथं पाहतो की पी कोणासमोरची बाजू स्मॉल पीने दाखवता येते, आर कोणासमोरची बाजू स्मॉल आरने दाखवता येते आणि क्यू कोणासमोरील बाजू स्मॉल क्यूने दाखवता येते. जर आपल्याला याच्या संदर्भामध्ये जर याची मापच जर दिली असतील, समजा उदाहरणादाखल इथं आर बरोबर तुम्हाला 6 दिलेला आहे, समजा इथे पी बरोबर तुम्हाला 8 दिलेला आहे आणि समजा इथे तुम्हाला हा जो क्यू आहे क्यू बरोबर तुम्हाला 10 दिलेला आहे, तर अशा विविध पद्धतीने तुम्हाला या त्रिकोणाची गुणोत्तरे तुम्हाला लिहिता येणार आहे. जसे साईन थीटा बरोबर मला लिहायचं जर असेल तर समोरची बाजू जी येते ती मी पी क्यू, किंवा समोरची बाजू जी येते ती आर, किंवा समोरची बाजू जी येते ती 6, अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी लिहिणार आहे. कर्ण मी पी क्यू, सॉरी कर्ण मी पी आर किंवा क्यू किंवा 10, अशा पद्धतीने मी गुणोत्तरे विविध पद्धतीने तिथे लिहिणार आहे. ह्याचा सराव आपण केलेला आहे एक आजच्या या प्रायोगिक याच्यामध्ये. तुम्हाला फक्त एक लेखन कार्य तुम्हाला जे दिलं जाते ते अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे त्रिकोण काढा, एकाच पद्धतीचे त्रिकोण न काढता कधी त्रिकोण जे तर ते अशा पद्धतीने वेगवेगळ्या दिशांना हे करून काढा. तुम्हाला जे आवडतात अशी त्या नावे द्या, आवडती नावे द्या आणि अशा पद्धतीने ह्या त्रिकोणाच्या गुणोत्तरांचा लेखनाचा सराव करा. भेटूया परत पुढील प्रयोग घेऊन पुढील प्रयोगामध्ये. धन्यवाद.